नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आजपासून आपण नोव्हेंबर महिन्याच्या अभ्यासाला सुरुवात करतोय आणि आजच्या लेक्चरमधून आपण एक ते तीन नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपातून डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत हे लेक्चर बघून झाल्यानंतर विजन गव्हर्मेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ह्या लेक्चरची पी डी एफसुद्धा डाउनलोड करू शकता पण पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर त्या पोस्टला रिॲक्शन द्यायला अजिबात विसरू नका जेणेकरून मला पण समजेल की माझ्या ह्या पी डी एफ शेअर करण्याचा खरंच किती जणांना फायदा होतोय आणि इथून पुढं ह्या शेअर करायच्यात की नाही हे सुद्धा मला ठरवता येईल ओके तर जास्त वेळ व्या न घालवता आता आपण या लेक्चरच्या पहिल्या प्रश्नाकडे येऊ सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या स्टेडियमवर करण्यात आलं आहे या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय वानखेडे स्टेडियम जे की मुंबईला आहे या स्टेडियमलाच सचिनचं होम ग्राउंड असं पण म्हणतात तर रिसेंटली सचिनच्याच आकारमाना एवढ्या एका पुतळ्याचं अनावरण हे सचिन तेंडुलकरच्याच हस्ते या वानखेडे स्टेडियमवरती करण्यात आलेले आहे तसं बघितलं तर मी सुद्धा सचिनची खूप मोठी फॅन आहे पण खरं सांगते जेव्हा पहिल्यांदा मी ह्या पुतळ्याची इमेज बघितली ना तर मला हा पुतळा ह्या स्टीव्ह स्मिथसारखाच वाटला स्टीव्ह स्मिथ हा एक ऑस्ट्रेलियन प्लेअर आहे आणि फक्त मलाच नाही नंतर मला समजलं की बऱ्याच जणांना असंच वाटलेलं आहे की हा जो पुतळा आहे तर हा स्टीव्ह स्मिथच्याच पुतळ्यासारखा दिसतोय तुम्ही जर ही इमेज थोडीशी लक्ष देऊन बघितली तर तुम्हालासुद्धा असंच वाटेल आणि हा जो पुतळा आहे ना तर हा सचिनचाच आहे पण मे बी तो सचिनचा जो लहानपणीचा फोटो आहे तर त्याच्यावरून हा कदाचित बनवलेला असू शकतो ओके असो एक फक्त फन फॅक्ट म्हणून तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे तर विशेष काय माहिती आहे का हा जो पुतळा आहे ना तर हा सचिनच्याच आकारमाना एवढा आहे आणि हा पुतळा एका महाराष्ट्रीयन व्यक्तीनं बनवलेला आहे अहमदनगर जिल्ह्यातले एक चित्रकार शिल्पकार आहेत प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा तयार केलाय आणि याच्यामध्ये सचिनला क्रिकेटचा एक स्ट्रोक मारताना त्यांनी दाखवलेला आहे तसं तर सचिनबद्दल सांगण्यासारखं खूप काही का आहे टेस्ट मॅच आणि ओडीआय आय मॅचेसमध्ये मिळून चौतीस हजारपेक्षा जास्त रन हे सचिननं स्कोअर केलेले आहेत आणि शंभर सेंचुरी ठोकणारा तो एकमेव क्रिकेटपटू राहिलेला आहे ओके आणि त्यांनी त्याचा जो फायनल मॅच होता तर तो नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये या वानखेडे स्टेडियमवरतीच खेळला होता विशेष माहिती आहे का की दोन हजार अकराचा जो आपला वर्ल्ड कप होता ज्याच्यामध्ये आपला भारत जिंकला होता तर त्याचा फायनल मॅचसुद्धा याच ग्राउंडवरती झाला होता आणि तो आपण श्रीलंकेच्या अगेन्स्ट जिंकलो होतो फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका ह्या दोन टीम होत्या ज्याच्यामध्ये आपला भारत हा विनर होता दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपचा आणि या वर्षीचे जे वर्ल्ड कप चालू होते दोन हजार तेवीसचे तर ह्याच्यामध्ये भारत अगेन्स्ट श्रीलंकाचा जो मॅच होता तर या मॅचच्या जस्ट आधी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं ओके okay, आता पुढचा प्रश्न बघू हा प्रश्न खूप 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 जास्त महत्वाचा आहे या प्रश्नाच्या माध्यमातून राज्य निर्मितीसंबंधी कलम नंबर तीन हे आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत आणि वेगवेगळ्या घटनादुरुस्त्या करून जे राज्यांमध्ये वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहेत हे सुद्धा डिटेलमध्ये या प्रश्नाच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत म्हणून लक्षपूर्वक ऐका हा प्रश्न आहे की कोणत्या वर्षी कर्नाटकाची स्थापना झाली आहे या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय एकोणीसशे छप्पन यावर्षी कर्नाटक या, या राज्याची स्थापना झालेली आहे आणि दरवर्षी एक नोव्हेंबर या दिवशी कर्नाटक राज्योत्सव दिवस हा साजरा केला जातो या दिवशीच का बरं तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला म्हैसूर राज्य जे की आताचं कर्नाटक राज्य आहे हे बनवण्यात आलं होतं तर बघा राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पन हा पास झाल्यानंतर आपल्या साऊथ इंडियातले जे कन्नड भाषा बोलणारे प्रदेश आहेत तर हे एकत्र करून तेव्हाचं म्हैसूर राज्य जे की आत्ताचं कर्नाटक राज्य आहे तर हे बनवण्यात आलं होतं आता तेव्हाचं म्हैसूर राज्य मी असं का म्हणते तर बघा तेव्हा त्या प्रदेशाला म्हैसूर राज्य असंच म्हणण्यात यायचं पण त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये या म्हैसूर राज्याला कर्नाटक असं नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यामुळं दरवर्षी एक नोव्हेंबरला कर्नाटक राज्योत्सव दिवस हा साजरा केला जातो आता या प्रश्नाच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण कर्नाटक या राज्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ तर इथं बघा भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या खाली हे जे राज्य आहे हे आहे कर्नाटक म्हणजे कर्नाटक राज्याच्या वरती जर आपण बघितलं तर इथे आहे बघा गोवा इथं आहे आपला महाराष्ट्र याच्या पूर्वेकडं आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पण आहे याच्या दक्षिणेकडं तामिळनाडू आणि केरळ ही राज्यं आपल्याला इथे दिसत आहेत इथली इम्पॉर्टंट नॅशनल पार्कची नावं माहिती असावीत बांदीपूर बन्नेरघट्टा अंशी राष्ट्रीय उद्यान कुद्रेमुख आणि नागरहोल राष्ट्रीय उद्यानं इथल्या काही ठिकाणांना युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा सुद्धा दिलेला आहे जसं की हम्पी बदामी पश्चिम घाट आणि काही जे दख्खनची सल्तनची स्मारकं आणि किल्ले होते ह्यांनासुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा मिळालेला आहे जसं की बिदर विजापूर आणि गुलबर्ग्याचे साईट्स श्रीरंगपट्टणमची स्मारक आणि बेलूर हळेविडू आणि सोमनाथपुरेचे काही होयसाळ मंदिरांना सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा दिलेला आहे ठीक आहे तर बघा एक नोव्हेंबर या दिवशी फक्त कर्नाटकच नाही तर भारतातल्या टोटल सात राज्यांची निर्मिती ही एक नोव्हेंबर याच दिवशी झालेली आहे म्हणून एक नोव्हेंबरला स्टेट फाउंडेशन डे म्हणजेच स्थापना दिन म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आहे आता ही सात राज्य कोणती तर एक तर आहे कर्नाटक दुसरं आहे केरळ छत्तीसगड पंजाब राजस्थान हरियाणा आणि मध्य प्रदेश इथं हे जे मॅपमध्ये दाखवलेली ही जी राज्य आहेत तर या सातीही राज्यांचा सा स्थापना दिवस हे एक नोव्हेंबर याच दिवशी असतो तसं बघितलं तर एकाच वर्षी यांची स्थापना झालेली नाही आहे म्हणजे या राज्यांचा स्थापना दिव जरी वेगवेगळ्या वर्षी असला तरीसुद्धा एक नोव्हेंबर याच तारखेला या राज्यांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे म्हणूनच एक नोव्हेंबरला स्टेट फाउंडेशन डे सुद्धा म्हणतात आता आपण राज्य निर्मितीसंबंधी जे कलम तीन आहे हे डिटेलमध्ये अभ्यासून घेऊ तर बघा आपल्या राज्यघटनेतल्या तिसऱ्या कलमानुसार केंद्र सरकारला राज्यांच्या सीमा त्याचं क्षेत्रफळ आणि नावं बदलण्याचे अधिकार हे देण्यात आलेले आहेत याच्याशिवाय जे नवं राज्य जर स्थापन करायचं असेल तर ह्याचेसुद्धा अधिकार केंद्र सरकारला म्हणजेच संसदेला आपल्या घटनेने दिलेले आहेत आता हे जे अधिकार आहेत हे कोणकोणते हे थोडं आपण डिटेलमध्ये अजून जाणून घेऊ पहिलं म्हणजे जर एखाद्या राज्याचा भाग काढून जर नवं राज्य बनवायचं असेल किंवा जर दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त राज्यांना एकत्र करून किंवा त्यांचा काही भाग एकत्र करून जर एखादं नवं राज्य स्थापन करायचं असेल तर ह्याचे अधिकार केंद्राला असतात याशिवाय जर एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ हे कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल तर हे सुद्धा अधिकार आहेत आणि राज्यांच्या सीमांमध्ये बदल करण्याचे अधिकार आणि एखाद्या राज्याचं नाव बदलण्याचे अधिकार तर हे सगळे अधिकार तिसऱ्या कलमाने केंद्र सरकारला दिलेले आहेत पण बघा या कायद्यानुसार हे जे अधिकार आहेत हे जर केंद्राला वापरायचे असतील तर राष्ट्रपतींच्या परवानगीनं संसदेत विधेयक आणावं लागतंय याच्याशिवाय ज्या राज्याचा भाग काढलाय किंवा वाढवला जाणार आहे किंवा ज्या राज्याचं नाव बदलले जाणार आहे तर अशा राज्याच्या विधानसभांनासुद्धा विश्वासात घ्यावं लागतं आपल्या केंद्र सरकारला जर असे काही बदल करायचे असतील तर ठीक आहे आता बघा काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत ज्यानुसार ज्या काही आपल्या भारतातले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत तर ह्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत या तिसऱ्या कलमानुसार पहिली आहे दहावी दुरुस्ती एकोणीसशे एकसष्टची या घटना दुरुस्तीने आपल्या भारतीय संघराज्यामध्ये दादरा आणि नगर हवेलीचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर बारावी घटनादुरुस्ती एकोणीसशे बासष्टची यानुसार गोवा दमन यान दीव ह्यांचा समावेश केला आहे त्यानंतर तेरावी घटनादुरुस्ती ही सुद्धा एकोणीसशे बासष्टची तेराव्या घटनादुरुस्तीनुसार नागालँडला घटक राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्या संबंधात काही ज्या विशेष तरतुदी आहेत त्यासुद्धा ह्याच घटनादुरुस्तीमध्ये आहेत त्यानंतर एकोणीसशे बासष्टचीच चौदावी घटनादुरुस्ती यानुसार पॉंडीचेरीचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तरची बावीसावी घटनादुरुस्तीनुसार आसाम राज्यापासून नवीन स्वायत्त राज्य म्हणून मेघालय या राज्याची निर्मिती क झालेली होती त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर छत्तीसवी घटनादुरुस्ती यानुसार सिक्कीमला भारतीय घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आहे दोन हजार सोळाची शंभरावी घटनादुरुस्ती ही रिसेंट आहे त्यामुळं आपल्याला ही माहिती असायलाच पाहिजे या घटनादुरुस्तीनुसार बांगलादेशमधला काही प्रदेश भारतात जोडला गेला तर भारतातला काही प्रदेश हा बांगलादेशला देण्यात आलेला आहे ही आहे दोन हजार सोळाची शंभरावी घटनादुरुस्ती आता आप म्हणलं आहे ना की भारतातले काही प्रदेश बांगलादेशला देण्यात आलेले आहेत तर कोणत्या राज्यातले प्रदेश या घटनादुरुस्तीने बांगलादेशला देण्यात आलेले आहेत हे आपल्याला इथे माहिती असायलाच पाहिजे तर बघा आसाम पश्चिम बंगाल मेघालय आणि त्रिपुरा या चार राज्यांच्या प्रादेशिक क्षेत्रात या शंभराव्या घटनादुरुस्तीने बदल करण्यात आलेले आहेत ठीक आहे तर बघा आत्ता आपण या प्रश्नातून स्टेट फाउंडेशन डे अभ्यासला आपल्या राज्यघटनेतलं तिसरं कलम हे डिटेलमध्ये अभ्यासलं आणि राज्य निर्मिती संबंधित ज्या महत्त्वाच्या दुरुस्त्या होत्या ह्यासुद्धा आपण डिटेलमध्ये आप इथं अभ्यासलेल्या आहेत एवढी कम्प्लीट इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत प्रत्येक लेक्चरमध्ये घेऊन येत असते त्याच्यामुळंच हे सगळे लेक्चर्स घेऊन यायला मला थोडासा उशीर लागतो आहे कारण माझं असं नाही आहे की पटापट सगळे डेज हे कम्प्लीट करायचे माझा एवढाच प्रयत्न असतो की जे काही इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोचवते तर ही कम्प्लीट असावी आणि त्यासंबंधित जर एखादाही एक क्वेश्चन एक्झाममध्ये आला तर तो प्रत्येकाने बरोबर अटेम्प्ट करावा एवढ्यासाठीच मी प्रयत्न करते आणि त्यामुळं ह्या लेक्चर्सला थोडासा वेळ लागतो आहे मला नाही वाटत की जेवढी मेहनत मी घेते तर ही एखाद्या पेड कोर्सेसमध्ये सुद्धा घेतली जात असेल त्याच्यामुळं तुम्ही एक माझं एक छोटं काम करू शकता जर तुम्हाला माझे लेक्चर्स आवडत असतील तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या फ्रेंड्ससोबत ह्या लेक्चर्सला शेअर करत चला जेणेकरून त्यांनासुद्धा या लेक्चरचा फायदा होईल ओके आता पुढचा प्रश्न आझादी का अमृत महोत्सव पुरस्कारांमध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन जम्मू काश्मीर आता याच्यामध्ये पहिला नंबर मिळाला आहे जम्मू काश्मीरला दुसरा मिळाला आहे गुजरातला आणि तिसऱ्या नंबरवरती दोन राज्य आहेत हरियाणा आणि राजस्थान तर हे दोन्ही राज्य या अमृत महोत्सव पुरस्कारांमध्ये तिसऱ्या नंबरवरती आहेत रिसेंटली मोदींनी हे जे पुरस्कार आहेत तर ह्या राज्यांना प्रदान केलेले आहेत त्यांनी मेरी माती मेरा देश या मोहिमेच्या अमृत कलश यात्रेचा शेवट म्हणून ह्या कार्यक्रमात भाग घेतला आणि ह्या राज्यांना हे पुरस्कार प्रदान केलेले आहेत याशिवाय मोदींनी देशाच्या प्रत्येक भागातून गोळा केलेल्या मातीपासून ज्या अमृतवाटिका म्हणजे ज्या बागा डेव्हलप केल्या आहेत याची पायाभरणी केली आणि अमृत महोत्सव स्मारकाची सुद्धा पायाभरणी केलेली आहे याच्याशिवाय त्यांनी मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत प्लॅटफॉर्मसुद्धा सुरू केलेला आहे आता जसं राज्यांना वेगवेगळे वेग पुरस्कार दिलेत ना तसंच जे टॉप तीन मंत्रालय आहेत तर यांनासुद्धा पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर हे टॉप तीन मंत्रालय कोणते यावरतीसुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती आहे परराष्ट्र मंत्रालय दुसऱ्या नंबरवरती आपलं संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय तर हे दोन्ही मंत्रालय संयुक्तपणे तिसऱ्या नंबरवरती आहेत ठीक आहे पहिलं आहे परराष्ट्र मंत्रालय आणि दुसरं आहे संरक्षण मंत्रालय तर या तीन सॉरी चार मंत्रालयांना सुद्धा रिसेंटली हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ठीक आहे आता आपण या प्रश्नातून जम्मू काश्मीर या राज्याचा मॅपसुद्धा अभ्यासून घेऊ तर इथे बघा आपल्या भारताच्या उत्तरेकडचं हे एक केंद्रशासित प्रदेश आहे जे की संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार एकतीस ऑक्टोबरपासून केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे याच्या शेजारची राज्य कोणती तर बघा ह्याच्या खाली पंजाब आहे आणि हिमाचल प्रदेशसुद्धा आहे याच्या पूर्वेकडं लडाख हा एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि याच्या पश्चिमेकडं पाकिस्तानची एक आंतरराष्ट्रीय सीमासुद्धा जम्मू काश्मीरला लागलेली आहे इथली काही इम्पॉर्टंट नॅशनल पार्क्स लक्षात ठेवा दाचिगम अभयारण्य किंवा दा दाचीगम नॅशनल पार्क सलीम अली काझीनाग आणि किश्तवार हे एक उंच उंचीचं नॅशनल पार्क आहे इथल्या काही इम्पॉर्टंट रिव्हर्स माहिती असाव्यात तुम्हाला त्या म्हणजे झेलम चिनाब आणि रावी आणि ह्या तिन्ही सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील साहित्याचं पहिलं शहर कोणतं या प्रश्नाचा आन्सर आहे कोझिकोड फर्स्ट ऑप्शन आता हे साहित्याचं पहिलं शहर काय प्रकार आहे तर बघा रिसेंटली युनेस्कोनी एक क्रिएटिव सिटीज नेटवर्कची लिस्ट बनवलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्या भारताकडून दोन शहरांचं नॉमिनेशन देण्यात आलं होतं आणि या दोन्ही शहरांना या लिस्टमध्ये युनेस्कोनी इन्क्लूड केलेलं आहे याच्यामध्ये एक आहे ग्वालियर जे की म्युझिकसाठीचं शहर म्हणण्यात येणार आहे आणि दुसरं आहे कोझिकोड जे की लिटरेचर म्हणजे साहित्याचं पहिलं शहर म्हणण्यात येत आहे तर रिसेंटली बघा एक ही नवीनच क्रिएटिव अशी क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कची एक लिस्ट युनेस्कोनी बनवलेली आहे ज्याच्यामध्ये केरळमधल्या ह्या के कोझिकोडला साहित्याचं शहर म्हणून ओळखलं जाणार आहे आणि या कोझिकोड शिवाय जे ग्वाल्हेर आहे या शहराला संगीत शहर म्हणून या नेटवर्कच्या लिस्टमध्ये स्थान मिळालेले आहे आता ह्या लिस्टमध्ये जसं भारतातले दोन शहर आहेत तसं टोटल पंचावन्न शहरांची ही लिस्ट आहे ज्याच्यामध्ये ह्या पंचावन्न शहरांना वेगवेगळ्या सात कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेले आहे ह्या कॅटेगरी कोणत्या तर हस्तकला आणि लोककला डिझाईन चित्रपट गॅस्ट्रॉनॉमी साहित्य माध्यमकला आणि संगीत अशा वेगवेगळ्या सात क्षेत्रामध्ये पंचावन्न शहरं हे ह्या लिस्टमध्ये टाकण्यात आलेले आहेत रिसेंटली युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे अजॉले तर यांनी ह्या शहरांबद्दल सांगितलेलं आहे आता ह्या शहरांचं काय करणार आहेत तर बघा पुढच्या वर्षी जुलैमध्ये पोर्तुगाल या देशाच्या ब्रागा या ठिकाणी क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कची वार्षिक परिषद होणार आहे या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी युनेस्कोने हे जे पंचावन्न शहरं नियुक्त केलेले आहेत तर ह्यांना इन्व्हाइट केलेलं आहे ओके पुढचा प्रश्न बांगलादेशच्या हवाई दलाने त्यांच्या स्थापना दिनाला कोणत्या राज्याला भेट दिली आहे या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन नागालँड रिसेंटली एक नोव्हेंबरला बांगलादेशच्या वायुसेनेने त्यांचा स्थापना दिवस सेलिब्रेट केला आणि याच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या भारतात नागालँड राज्यातल्या दिमापूर या ठिकाणाला भेट दिलेली आहे आता बांगलादेशच्या एअरफोर्सचा स्थापना दिवस आणि भारतातल्या एखाद्या ठिकाणाला बरं व्हिजिट केली असेल तर हे खूप इंटरेस्टिंग कारण आहे बघा तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पाकिस्तान हे सुद्धा एक वेगळं राष्ट्र बनलं पण तेव्हाचा पाकिस्तान हे दोन तुकड्यांमध्ये होता पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तान म्हणजेच सध्याचं बांगलादेश व्हायचं असं की पाकिस्तानी लोक हे पूर्व पाकिस्तानांवरती खूप अन्याय अत्याचार वगैरे करायचे त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचा एक मुक्तीसंग्राम सुरू केला किंवा स्वातंत्र्य युद्ध टाईप काही चळवळी वगैरे सुरू केल्या आणि ह्या सगळ्याला बांगलादेशी मुक्तियुद्ध असं म्हणतात आणि या बांगलादेशी मुक्तियुद्धादरम्यान आपल्या भारताचा बांगलादेशला पाठिंबा होता आणि म्हणूनच आपल्या भारतात नागालँड इथल्या दिमापूर या ठिकाणी एक चेतक एक सशस्त्र ऑटर आणि एक डकोटा आणि काही अधिकाऱ्यांनी मिळून बांगलादेशी एअरफोर्सची स्थापना केली होती आणि याच दिवशी काही दोन तीन पायलट्सनी आपल्या इंडियन एअरफोर्सकडून ट्रेनिंग घ्यायलासुद्धा सुरू केलेली आहे आता हे जे पायलट्स होते ह्याच्यापैकी दोन पायलटला पाकिस्तानी हद्दपार हद्दपारसुद्धा केलं होतं तर अशा तिघांनी मिळून इंडियन एअरफोर्समध्ये ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली होती कारण या बांगलादेशी मुक्तियुद्धादरम्यान आपल्या भारताचा बांगलादेशला पाठिंबा होता ठीक आहे आणि म्हणूनच बांगलादेशी वायुसेनेनी एक नोव्हेंबरला त्यांच्या स्थापना दिवसाच्या स्मरणार्थ म्हणून आपल्या नागालँडल्या दिमापूर या ठिकाणाला भेट दिलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पंधरावी आशियाई नेमबाजी स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन दक्षिण कोरिया आता प्रत्येक वेळी दक्षिण कोरिया साऊथ कोरिया असं म्हणायची गरज नसते बघा कारण जेव्हा कधी चांगल्या गोष्टी होतात आणि ह्या कोरियाशी संबंधित असतात तर हे साऊथ कोरियामध्येच होतात आणि फक्त जर काही अनुबॉमची टेस्टिंग वगैरे अशा ज्या काही घटना होतात तर ह्या नॉर्थ कोरियामध्ये होतात असं रेफर केलं जातं त्यामुळं अशा ज्या स्पर्धा वगैरे आयोजित करणं किंवा काही इव्हेंट्स घडवणं तर हे सगळं साऊथ कोरियामध्येच होते म्हणून तुम्ही पण लक्षात ठेवा की जेव्हा कधी कोरिया असं रेफर करतात तर चांगल्या गोष्टी या साऊथ कोरियाशी संबंधित असतात आणि यावेळी ह्या पंधराव्या आशियाई नेमबाजी स्पर्धा ह्या साऊथ कोरिया या ठिकाणी आयोजित केल्या जातात ज्याच्यामध्ये आपल्या भारतातून ऐश्वरी प्रतापसिंग तोमर हिनं रायफल तीन पोझिशन कॅटेगरीमध्ये चीनच्या तियान जियामिंगला हरवून गोल्ड मेडल मिळवलेलं आहे हिच्याशिवाय आपल्या भारतीय संघांनी सांघिक रायफल तीन पोझिशन कॅटेगरीमध्ये सिल्वर मेडल म्हणजेच रौप्य पदकसुद्धा जिंकलेलं आहे ही सगळे जे नेमबाजी स्पर्धा आहेत याच्या ओव्हरऑल मेडल रँकिंगमध्ये चीन पहिल्या नंबरवरती आहे तर आपला भारत दुसऱ्या नंबरवरती आहे आपल्या भारताला ह्याच्यामध्ये एकवीस गोल्ड एकवीस सिल्वर आणि तेरा ब्रॉन्झ मेडल मिळालेले आहेत याशिवाय जे कोरिया आहे ज्यांनी ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे यांना सोळा गोल्ड मेडल मिळालेले आहेत आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून साऊथ कोरियाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ तर बघा पूर्व आशियातला हा एक देश आहे हा जो संपूर्ण भाग आहे चीनच्या खालचा याला कोरियन द्वीपकल्प असं म्हणतात याच्या दक्षिणेकडं हा आहे साऊथ कोरिया म्हणजेच दक्षिण कोरिया आणि उत्तरेला आहे उत्तर कोरिया याच्या पूर्वेकडे बघितलं आपण तर इथे बघा ईस्ट सी म्हणजे सी ऑफ जपान आहे जपानचा समुद्र याच्या खाली जर आपण दक्षिणेकडे बघितलं तर पूर्वचीन समुद्र आहे याच्या पश्चिमेला येलो सी म्हणजेच पिवळा समुद्र आपल्याला इथे दिसतोय सियॉल हेची राजधानी आहे आणि कोरियन वोन हे इथलं चलन आहे ओके पुढचा प्रश्न भारतातील कोणतं राज्य स्वनिधी से समृद्धी योजनेअंतर्गत आठ योजनांचा लाभ प्रभावीपणे देण्यात अव्वल आहे या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय उत्तर प्रदेश अगेन एका चांगल्या कामासाठी उत्तर प्रदेशच्या गव्हर्नमेंटचा देशात पहिला नंबर आलेला आहे तर बावीस लाखांपेक्षा जास्त जे पथविक्रेते आहेत त्यांच्या फॅमिलीजला याच्या आधीच केंद्राच्या आठही योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे आणि हा एक नवीन रेकॉर्ड बनलेला आहे ह्या योजनेचे लाभ केंद्रांनी वेगवेगळ्या तीन टप्प्यामध्ये दिलेले आहेत जसं की महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना तर या तीन टप्प्यांमध्ये या योजनांचे लाभ केंद्राने डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि राज्यामध्ये म्हणजे पीमध्ये पी एम स्वनिधी योजनेला खूप चांगलं असं सक्सेस मिळालेलं आहे याच्यामध्ये बारा लाख आठ हजार लाभार्थ्यांना त्यांच्या कर्जाचा पहिला हप्ता मिळाला आहे दुसरा हप्ता जवळपास तीन लाख चौऱ्याऐंशी हजार लाभार्थ्यांना आणि तिसरा हप्ता जवळपास तीस हजार लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला आहे या योजनेच्या अंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या अंतराळ संस्थेने मंगळावरील बर्फाचा नकाशा तयार केला आहे या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय नासा तर रिसेंटली नासाने एक नवीनच नकाशा बनवलेला आहे आणि हा नकाशा त्यांनी स्विम प्रोजेक्टच्या टेक्नॉलॉजीचा यूज करून बनवलेला आहे स्विम म्हणजे सबसरफेस वॉटर आईस मॅपिंग प्रोजेक्ट तर या स्विम प्रोजेक्टनी या मंगळाचा नकाशा बनवलेला आहे ज्याच्यामध्ये नासा मोहिमेने ज्या प्रदेशामध्ये पाण्याचा बर्फ आढळलेला आहे तर हे या मॅपमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आता हे कशासाठी महत्त्वाचं आहे बघा तर मंगळावरच्या पाण्याचा बर्फ हा पिण्यासाठी रॉकेट इंधनमधून आणि इतर कारणांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण ग्रहाचं जे वातावरण आहे हे खूप पातळ आहे ज्याच्यामुळं तिथं जे लिक्विड आहे म्हणजे द्रव स्वरूपातलं जे पाणी आहे तर हे टिकवून ठेवणं थोडंसं अवघड आहे आता हा जो स्विम प्रोजेक्ट आहे ज्याचा यूज करून हा नकाशा बनवण्यात आलेला आहे तर हा प्रोजेक्ट मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर म्हणजे एम आर ओ याशिवाय दोन हजार एक मार्स ओडिसी आणि मार्स ग्लोबल सर्वेअर याच्याशिवाय बऱ्याच मंगळ आधारित अंतरायानांचा डेटा यूज करून हा प्रोजेक्ट बनवण्यात आलेला आहे आणि ह्या प्रोजेक्टचा यूज करून हा मॅप बनवण्यात आलेला आहे ठीक आहे आता बघा मंगळाचा प्रश्न आला आहे त्यामुळं आपण सूर्यमाला हे सुद्धा थोडंसं जाणून घेऊ तर बघा सूर्यमालेमध्ये एवढे ग्रह आहेत सगळ्यात सेंटरला असतो आपला सूर्य त्यानंतर पहिल्या नंबरवरती आहे म्हणजे सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे बुध त्यानंतर आहे शुक्र त्यानंतर आहे आपली पृथ्वी आणि हा आहे तिचा उपग्रह चंद्र पृथ्वीनंतर आहे मंगळ ज्याबद्दल आता आपण प्रश्न अभ्यासला मंगळानंतर इथे बघा छोटे छोटे असे वेगवेगळे ग्रह दिसत आहेत तर ह्याला म्हणतात लघुग्रहाचा पट्टा आणि ह्याच्या बाहेर हे टोटल पाच ग्रह आहेत ते म्हणजे गुरु शनी युरेनस नेपच्यून आणि प्लुटो तर प्लुटोला ग्रह म्हणण्यात येत नव्हतं पण आता रिसेंटली प्लुटोलासुद्धा ग्रह म्हणण्यात येतो आणि हा सध्या सगळ्यात लहान ग्रह आहे आपल्या सूर्यमालेतला ठीक आहे आता बघा हे जे बुध शुक्र पृथ्वी मंगळ ह्याला अंतर्ग्रह म्हणतात आणि ह्या लघुग्रहाच्या पट्ट्याच्या जे बाहेरचे ग्रह आहेत गुरु शनी युरेनस नेपच्यून आणि प्लुटो यांना बाह्य ग्रह किंवा बाहेरचे ग्रह असं म्हणतात कारण हे या पट्ट्याच्या बाहेर आहेत पूर्वी असं म्हटलं जायचं की गुरु या ग्रहाला सगळ्यात जास्त उपग्रह आहेत पण आता रिसेंट डेटानुसार शनी या ग्रहाला सगळ्यात जास्त उपग्रह किंवा सगळ्यात जास्त चंद्र आहेत असा रिसेंटली संशोधनानुसार समोर आलेले आहे त्यामुळे आयोग यावरती प्रश्न विचारू शकतो ओके पुढचा प्रश्न साहित्यातील योगदानासाठी केरळ ज्योती पुरस्कार कोणाला मिळालाय या प्रश्नाचा आन्सर आहे टी ती पद्मनाभन तिसरा पर्याय तर रिसेंटली बघा केरळ ज्योती पुरस्कार हे प्रख्यात लेखक टी पद्मनाभन यांना दिलेला आहे त्यांच्या साहित्यातल्या योगदानासाठी यांच्याशिवाय केरळ प्रभा पुरस्कारसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि हे केरळ प्रभा पुरस्कार निवृत्त न्यायमूर्ती एम फातिमा बीवी यांना दिलेला आहे त्यांच्या सामाजिक सेवा आणि नागरी सेवेतल्या योगदानासाठी याशिवाय हा केरळ प्रभा पुरस्कार नटराज कृष्णमूर्ती ज्यांना सूर्यकृष्णमूर्ती म्हणूनसुद्धा ओळखलात यांनासुद्धा देण्यात आलेला आहे त्यांच्या कलाक्षेत्रातल्या कामगिरीसाठी यावर्षी जे हे केरळ ज्योती पुरस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत बघा याचं कारण म्हणजे यासाठी सरकारने काही अट घातलेले आहेत जसं की सरकारची अशी अट आहे की प्रत्येक कॅटेगरीमध्ये एका वर्षात दहापेक्षा जास्त पुरस्कार विजेते नसायला पाहिजे ओके त्यामुळं आयोग ह्यावरती प्रश्न विचारू शकतो कारण ह्या पुरस्कारामध्ये आता सरकारनीच इंटरफेअर केलेला आहे ओके पुढचा प्रश्न डेव्हिड विलीने नुकतीच विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तो कोणत्या देशाचा आहे या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय इंग्लंडचा ऑलराऊंडर क्रिकेटर आहे डेव्हिड विली यांनी आत्ता वर्ल्ड कप झाल्यानंतर सगळ्याच इंटरनॅशनल क्रिकेटमधून सगळ्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घ्यायची घोषणा केलेली आहे असं का बरं केलं आहे त्यांनी तर इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने त्याला दोन हजार तेवीस चोवीस या हंगामासाठी केंद्रीय करार ऑफर दिलेली नाही आहे म्हणजे काय तर एक क्रिकेटरची लिस्ट असते ज्याच्यामध्ये ह्या इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने वेगवेगळ्या क्रिकेटपटूंना केंद्रीय करार ऑफर केलेली असते पण ह्या डेव्हिड विलेला अशी कुठली ऑफर मिळालेली नाही आहे म्हणून त्यांनी रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे डेव्हिड विलीनं दोन हजार पंधरामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं त्यांनी सत्तर वन आणि त्रेचाळीस टी ट्वेंटी मॅचेस खेळलेले आहेत ज्यापैकी सत्तर वन डेमध्ये त्यांनी चौऱ्याण्णव विकेट घेतल्या आहेत आणि त्रेचाळीस टी ट्वेंटी मॅचेसमध्ये एकावन्न विकेट घेतलेले आहेत तेहतीस वर्षाचा आहे तो त्याचं महत्त्वाचं म्हणजे काय तर तीस रनमध्ये पाच विकेट हे एका वन डे मॅचेसमध्ये घेतलेले आहेत त्यांनी आणि ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे असा हा इंग्लंडचा ऑलराऊंडर डेव्हिड विली हा आता रिटायर होतोय ओके पुढचा प्रश्न वाईल्ड फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय विहान तल्या विकास फक्त दहा वर्षाचा आहे हा भारतातल्या आपल्या बेंगळूरचा आहे तर रिसेंटली ह्या विहान तल्ल्या विकासला लंडन इथं आयोजित केलेल्या आणि नॅचरल हिस्ट्री म्युझियमद्वारे आयोजित प्रतिष्ठित असा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर या स्पर्धेमध्ये त्याच्या कॅटेगरीमधले सर्वोच्च अवॉर्ड मिळालेला आहे बेंगळुरूचा आहे हा विहान तल्ल्या विकास फक्त दहा वर्षाचा आहे आता त्यांनी त्याला जे हा अवॉर्ड मिळाला आहे हा कोणत्या फोटोसाठी मिळाला आहे तर आपल्या कृष्णाचा एक शिल्प असलेला एक, एक फोटो आहे ज्याचे शेजारी एक स्पायडर एक कोळीचं चित्र आहे तर असा हा फोटो त्यांनी काढलेला आहे आणि यासाठी त्याला पंच्याण्णव देशातल्या पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांमध्ये हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्याचा ह्या कॅटेगरीमध्ये पहिला नंबर आलेला आहे आता त्याची जी इमेज आहे ना तर ही जगभरातल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर एक्झिबिशनमध्ये दाखवली जाणार आहे तर हे जे पुरस्कार आहेत ना द वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर तर ही एक खूप महत्त्वाची अशी वार्षिक जागतिक स्पर्धा आहे जी की वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जिंकलेले जे काही इमेजेस आहेत तर ह्या दाखवतात आणि ही स्पर्धा प्रौढ आणि तरुण अशा दोघ दोन्ही कॅटेगरीमध्ये असते प्रौढांसाठी जी जी असते तर ह्याला द वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर म्हणतात आणि जे छोट्यांसाठी असते तर त्याला द यंग वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर असे वेगवेगळे दोन टायटल असतात ठीक आहे पुढचा प्रश्न जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक हा कोणत्या देशाचा राजा आहे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय भूतानचे राजा आहेत जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक जे की रिसेंटली आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आले होते आता हा दौरा कशासाठी तर भारत आणि भूतान या दोन्ही देशातले संबंध मजबूत होण्यासाठी आणि जे काही महत्त्वाचे वेगवेगळ्या फील्ड आहेत तर ह्यावरती चर्चा करण्यासाठी म्हणजे काही करार वगैरे करता येऊ शकतात का तर अशा गोष्टी बघण्यासाठी अशा देशांच्या किंवा राज्यांच्या किंवा जे मेन पर्सन असतात तर ह्यांच्या भेटी होत असतात तर बघा या भेटीमध्ये आर्थिक सहकार्य सुरक्षा तर अशा बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांवरती फोकस केलं जाणार आहे ठीक आहे आता आपण या प्रश्नातून भूतान कुठं आहे जरा मॅपमध्ये बघू इथे बघा हा आहे आपला भारत आणि इकडं नॉर्थ ईस्टकडचे जे राज्य आहेत ह्याला लागून आहे हे भूतान हा देश थिंपू ही त्याची राजधानी आहे आणि ट्रम हे भूतांचं चलन आहे अनाऊन्स करायला थोडंसं वेगळं आहे नाव लक्षात ठेवा ट्रम हे भूतानचं चलन आहे आता नॉर्थ ईस्टकडचे कोणकोणत्या राज्यांना ह्या भूतानची सीमा लागलेली आहे तर बघा भूतानला सिक्कीम याशिवाय पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि भूतानच्या उत्तरेला तिबेटचा काही भाग इथं आपण बघू शकतो ओके okay, आता शेवटचा प्रश्न वर्ल्ड वेगन डे कधी साजरा केला जातो या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय एक नोव्हेंबर खूप इंटरेस्टिंग आहे बघा की वर्ल्ड वेगन डे हा एक नोव्हेंबरला तर वर्ल्ड व्हेजिटेरियन डे हा एक ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो मला तर आत्तापर्यंत वेगन आणि व्हेजिटेरियनमधला एवढा फरक नाही समजला कारण मी तर पक्की नॉन व्हेजिटेरियन आहे आता एक जस्ट फन म्हणून विचारते आहे की तुम्ही व्हेजिटेरियन आहात की नॉन व्हेजिटेरियन जस्ट फन म्हणून विचारते बरं का सिरियसली घेऊ नका कारण आजकाल असं विचारायची सुद्धा पंचायत झालेली आहे लोकांना थोडंसं ऑकवर्ड वाटतं की असं बरं विचारतायत सांगायचं असेल तर सांगा नाही तर राहू द्या तर मला असं समजलं होतं थोडंसं की वेगन आणि व्हेजिटेरियनमध्ये एकच फरक असतो व्हेजिटेरियनमध्ये मिल्क आणि मिल्क रिलेटेड काही जे एनिमल रिलेटेड प्रोडक्ट आहेत हे सुद्धा असतात पण वेगनमध्ये याच्यामध्ये मध मद, किंवा दूध असे काहीही पदार्थ नसतात आणि हे जे वेगन डाएट आहे तर हा विराट कोहली फॉलो करतो असं ऐकण्यात आलेलं आहे ठीक आहे तर असो हा जो वर्ल्ड वेगन डे आहे जो की दरवर्षी एक नोव्हेंबरला साजरा केला जातो याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णवला झालेली आहे आणि या वर्षीची या दिवसाची थीम होती सेलिब्रेटिंग फॉर अ गुड कॉज ठीक आहे तर आता आपण प्रश्ना या प्रश्नाच्या माध्यमातून या नोव्हेंबर महिन्यातले महत्त्वाचे दिवस अभ्यासून घेऊ त्यापूर्वी एक नोव्हेंबरचा स्टेट फाउंडेशन डे हा थोडासा रिकॉल करू तर आत्ताच आपण बघितलं होतं बघा की एक नोव्हेंबरला स्टेट फाउंडेशन डे म्हणजेच राज्यस्थापना दिवस आपण सेलिब्रेट करतो कारण या दिवशी भारतातल्या सात राज्यांची निर्मिती झालेली आहे हे राज्य कोणते तर कर्नाटक केरळ छत्तीसगड पंजाब राजस्थान हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांचा स्थापना दिन हा जरी वेगवेगळ्या वर्ष असला तरीसुद्धा एकाच दिवशी या सातही राज्यांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे म्हणून आपण याला स्टेट फाउंडेशन डे असं म्हणतो ठीक आहे पुढे अकरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस असतो बाराला वर्ल्ड न्युमोनिया डे पंधराला बिरसा मुंडा जयंती असते एकोणीस नोव्हेंबरला दोन दिवस असतात एक म्हणजे इंटरनॅशनल मेन्स डे आणि याच दिवशी वर्ल्ड टॉयलेट डे सुद्धा असतो एकवीस नोव्हेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन डे आणि सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन आणि नॅशनल मिल्क डे म्हणजे आपला दुग्ध दिन सुद्धा सव्वीसलाच असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आज आपण या लेक्चरमधून एक ते तीन नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये या लेक्चरमधून अभ्यासलेले आहेत तुम्हाला लेक्चर समजलं आहे आणि आहे की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा तर लवकरच भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद